आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गणेशवाडीची ती धोकादायक वळणं किती लोकांचा बळी घेणार? दिशादर्शक फलक कधी लावणार? गणेशवाडी येथे परवाच एक अपघात झाला आणि एका निष्पाप महिलेला आपला जीव गमवावा लागला. गणेशवाडी गावाजवळ 5 वळणं आहेत. समोरून येणारं वाहन दिसतच नाही. अगदी आपण पाहतोय लक्ष्मी मंदिराजवळचं हे वळण. इथं समोरून एखादं वाहन आलं तर आमने सामने येईपर्यंत लक्षात राहत नाही. यापेक्षा वाईट स्थिती डपळापुरे मळ्या शेजारच्या कॉर्नरला आहे. येथून आपण पुढे गेलो तर हा रस्ता लागतो. गाताडी मळा येथे भयानक स्थिती आहे. समोरून एखादं वाहन येतं, अगदी काही अंतरावर येतं आणि मगच दिसतं. मगदूम मळा वाहन फिरून आलं की एखाद्या रानामळात तरी घुसतं किंवा पुढच्याला ठोकरतं. आता आपण ही वळणं पाहिलेत. आता लालबहादूर चौकात जाऊया. या चौकात सातत्याने अपघात होत असतात. अशी स्थिती शेडशाळच्या स्वागत कमानी समोरची आहे. दुसऱ्या बाजूला योळमळाताई इथला जो वळण रस्ता आहे तो खूप अडचणीचा आणि अपघाताला सातत्याने निमंत्रण देणार आहे. आता परवाच एका बॉक्साईडच्या ट्रकनं एका महिलेला उडवलं. डोकाच्या चिंधड्या उडाल्या. हे असं सारखं होतच राहिलं पण तिकडे लक्ष कोण देणार? यासाठी दिशादर्शक फलक लावणं आवश्यक आहे. महानकर न्यूज साठी गणेशवाडीहून मोहन जमादार. ही वाहतूक जास्त प्रमाणात सुरू झाली. त्याहीपेक्षा बॉक्साईडची जी वाहतूक अवजड वाहनांची सुरू झाली आणि ज्यावेळी कारखान्यांचा गळीत हंगाम चालू असतो त्यावेळी हे रस्ते अतिशय अरुंद असल्यामुळं वाहनधारकांना कसरती करावी लागते. एक दुसरा भाग, वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना देऊन सुद्धा काही ठिकाणी स्पीड ब्रेकर करणं वाहनाचा दिशादर्शक फलक लावणं